स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिकेच्या एकोणतीस मेच्या भागात आपण पाहणार आहोत की पल्लवीचे गौरव बरोबर लग्न होण्याचे ऐकून शांतनूला मोठा धक्का बसलेला असतो आणि शांतनूचे कशावरही लक्ष लागत नसते तेव्हा शांतनू कुणाशीही न बोलता त्याच्या मनात फक्त आणि फक्त पल्लवीचाच विचार चालू असतो तेव्हा निहारिका ही शांतनू समोर येते आणि पल्लवीच्या लग्नाची बातमी ऐकून खुश झालेली असते तेव्हा निहारिका शांतनूला स्माईल करते पण शांतनू तिच्या कडे लक्ष न देता सरळ पुढे निघून जातो त्यानंतर शांतनू घरी येऊन पल्लवीचा विचार करत असतो आणि डोकेत धरून बसलेला असतो तेव्हा मोठी काकू शांतनूला बघून याला नक्की झाले तरी काय असा विचार करू लागते आणि याने खरेच पल्लवीचे लग्न मान्य केले की काय असा विचार करून मोठे काकूला शांतनू जर असा हरला तर निहारिका त्या घरात सून म्हणून येईल आणि असे होऊन कसे चालेल असा मोठ्या काकू विचार करते आणि पल्लवीस त्या घरात सून म्हणून यावी असे सुपर्णाला वाटायला लागते तिकडे पल्लवी ही शांतनूला भेटते तेव्हा शांतनू पल्लवीला असं करू नकोस असे बोलतो तेव्हा पल्लवी आता तिला नावीला जाणे गौरवबरोबरच लग्न करावे लागेल असे बोलते तेव्हा शांतनू पल्लवीला त्यांचे एकमेकांवर प्रेम असल्याचे सांगतो तर प्रेमाचे दुसरे नाव त्याग असल्याचे पल्लवी शांतनूला बोलते तेव्हा शांतनू तो असं होऊ देणार नसल्याचे पल्लवीला सांगतो तेव्हा उद्या आपण भेटू असे ती म्हणणार नसल्याचे पल्लवी शांतनूला बोलते आणि ही त्यांची शेवटची भेट असल्याचे बोलून निघून जाऊ लागते तर आता सुपर्णाचे ते सत्य म्हणून पल्लवी त्या घरात सून म्हणून येणार का हे बघण्यासाठी आणि स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा